महाराष्ट्रासाठी गेम चेंजर म्हणून ओळख असलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरच्या या रोडसाठी जवळपास सरकारने एकूण 55,000 कोटींची लागत लावून हा रस्ता सरकारकडून बनवण्यात येणार आहे. ज्यापैकी पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी हा रस्ता सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. परंतु हाच महामार्ग काम सुरू असताना अनेकदा वादाचाही मध्यबिंदू ठरला आहे, ज्यामध्ये अनेकदा अवैध गौण खनिजाच्या उत्खननाचा मुद्दा हा महत्वपूर्ण ठरला होता. कंपन्या व काम करणाऱ्या ठेकेदारांनी शासनाला दमडी न देता अमाप गौण खनिजाचे उत्खनन केले होते. त्यापैकी थोड्याफार प्रकरणातच त्यांच्यावर विविध भागातील महसूल प्रशासनाने कारवाई केली व दंड ठोठावला. परंतु यातही सरकारने खोडा घालत महाराष्ट्र सरकारने 17/11/2022 रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी गौण खरेदींबाबत दंडाचे सर्व आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय लाखो करोडचे काम करणाऱ्या कंपनींच्या हितासाठी घेऊन सरकारला या निर्णयाचा काय फायदा होणार आहे हा मात्र प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर या निर्णयाच्या विरोधात वैजापूर तालुक्यातील धोंदरगाव येथील रहिवासी असलेले समाजसेवक विपिन साळे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना निवेदन लिहित हा निर्णय मागे न घेतल्यास प्रजासत्ताक दिनापासून विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा साळे यांनी दिला आहे. तर निवेदनामध्ये त्यांनी कंपन्यांनी बेजबाबदारपणे उत्खनन करून शासनाचा महसूल तर बुडवलाच, तर यासोबतच पर्यावरणाचाही मोठ्या प्रमाणात ऱ्हास केला आहे, ज्यावर सर्वसामान्यांनी तक्रार करून आवाज उठवला व पाठपुरवठा केल्यानंतर प्रशासनाकडून या कंपने व ठेकेदारांना दंड आकारण्यात आला होता. परंतु सरकारने संविधानाच्या पलीकडे जाऊन सरकारला मिळणारा महसूल रद्द केला आहे. हा निर्णय सरकारने मागे न घेतल्यास त्यांनी 26 जानेवारीपासून विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे उपोषणाला बसण्याचा इशारा या निवेदनाद्वारे केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळानं 17 नोव्हेंबर रोजी जो निर्णय घेतलेला आहे की समृद्धी महामार्गाची जी कंत्राटदार कंपनी आहे त्यांनी जे अवैध उत्खनन केले त्या सर्व अवैध उत्खननावर त्या अनुषंगानं राज्यभरामध्ये त्यांच्या विरोधातची जी दंडाचे आदेश झालेले होते हे सर्व दंडाचे आदेश राज्य मंत्रिमंडळानं रद्द केलेले आहे. आणि हा तसा संविधानविरोधी घटनाविरोधी निर्णय असून यामुळे राज्याचा 1,000 कोटी रुपयाचा महसूल हा बुडालेला आहे. आणि राज्य मंत्रिमंडळानं हा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा 26 जानेवारी पासून मी स्वतः विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे राज्य शासनाची या निर्णयाच्या विरोधात उपोषण करणार आहे. पर्यावरणासाठी प्रचंड मोठी हानी पोहोचवलेल्या या मोठ्या धेंडांना कशाच्या आधारावर दंड माफ केला याची सुद्धा देखील चौकशी व्हायला पाहिजे. आणि राज्य मंत्रिमंडळाला टिप्पणी सादर करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी माझी प्रमुख मागणी आहे. सरकारच्या या निर्णयावर आपले काय मत आहे याबाबत कमेंट बॉक्समधून नक्की आपली प्रतिक्रिया कळवावी. वैभवशाली मराठवाडा, वैजापूर.